आम्ही सगळे आज चाललोय शिवराय शिबिरला, पंपच लागणारे असो. तर चला जाऊया. नोव्हेंबर मध्ये आपल्या इकडे शांतता असते, डिसेंबर मध्ये दिवाळी आपल्याकडे पण 15 दिवस चांगलं. हो, पण दिवाळीच्या नंतर तर गाईज आत्ता आम्ही चाललोय. तर 1-10 किलोमीटर वर एक टर्न आहे. आम्ही 10-15 मिनिटात पोहोचणार आहे तिथं. ओ मॅन, शिट मॅन, बघितलं का तुम्ही? कसलो भारी, कसलं भारी. मी तर पण तेच आहे परत. कोणाला बोलते? गाडीला. तर गाईज आम्ही आता सूर्या शिबिरचा 15-20 मिनिटाच्या जवळच आलेलो आहे सूर्या शिबिरचा. तर आता नेचर आलेले सगळं बघूया. तुम्ही एन्जॉय करा गाईज नेचर. पण ते फक्त हे काय म्हणतात त्याला, गाडीचा तेवढा आवाज येते बस. पण तुम्ही गाडीचा आवाज इग्नोर करा, ते नेचर बघा तुम्ही. हे इथं आले बरसगाव कॅम्पिंग पॉईंट. बरसगाव कॅम्पिंग पॉईंट इथं आलेले. तर अजून 8 किलोमीटर फोटोग्राफी आम्ही बरसगाव पॉईंटला आम्ही फोटोग्राफी करायला आलेलो. आणि हे इथं लिहिले पुढे अपघाती वळण. अपघाती वळण आता इथं कुठेतरी आपण होतो सगळे. तर चला थांबलो होतो. तर गाईज आता जस्ट आम्हाला एक बिहेन दिसलेली त्या साईडला होती, ते कॅनोप्लॉज होती आणि अचानक दिसली म्हणून काय व्हिडिओ मध्ये दाखवता नाही आली. तर अजून किती किलोमीटर राहिलेत? रस्ता नीट व्हायला पाहिजे. 5 किलोमीटर किती किलोमीटर? 4 किलोमीटर राहिले. तुम्ही बघू शकता एक बोर्ड येते आला ते बघ. 4 किलोमीटर राहिलेले. तर आता बघू किती वेळ लागतोय. तर बाय गाय, आपण भेटूया डायरेक्टली सूर्या शिबिरला. तर चला भेटूया. सो गाईज फायनली सूर्या शिबिर रिसॉर्ट आलेलं आहे. तिथं बघा आता मी तो दिसेल तुम्हाला बोर्ड. बघा इथं सूर्या शिबिर रिसॉर्ट आहे. तर आता आम्ही आज चालणार आहे. आज जाऊया बघा हे इकडचे काय सिक्युरिटी काकत. तर आता जाऊया. फ्री पार्किंग ॲट युअर ओन रिस्क. तर चला गाईज उतरूया आपण गाडीत ना. फायनली घेतलं का हँड? एक मिनटं रिवर घ्यायची गाडी. तर चला गाईज उतरूया आता. उतरलेलो आहे आपण इथं सूर्या शिबिर रिसॉर्ट. तुम्हाला ॲज आवाज येत असेल तिथून खाली दिसतोय का नाही मला माहीत नाही. खाली घर दिसतात ना काही. तिथं पॅरेट्स आहेत. तर आता आम्ही तिथं जाणार आहे. तर चला जाऊया गाईज. कॅमेरा बॅग आणला ऋतू दादा? अरे कॅमेरा मामाकडे ना. तर चला गाईज आपण होऊया पुढे. तर मी तुम्हाला तोपर्यंत लँडस्केप दाखवतो. हे बघा असं लँडस्केप आहे सगळं.
आता जरा जास्त ऊन आहे म्हणून काय नीट दिसत नाहीये. आता चला जाऊया. व्लॉग करतोय अगस्त्य भोसले चॅनल. ते इथं काहीतरी आता गाणं चालू आहे गाईज. ते रेन डान्स चालू असेल. रेन डान्स चालू असेल तर चला जाऊया. चला जाऊया गाईज. आता तर आता इथं काहीतरी लिहिलेलं आहे असं. तर तिथं नाव लिहायचं आहे. तर ते नाव लिहिते ऑक्टेन. ऑक्टेन पेन आहे. काहीतरी किती वाजले? 12:15. तर चला आता आपण आज जाऊया. आज जाऊया. तर असं व्ह्यू आहे. हे मेन गेट आहे आय थिंक सो. हे मेन गेट आहे. आता ते बघा तो आलेला आहे. गेला तो. असे इथं सगळे चेअर्स ठेवलेत. ते बघा तिथे ज्यूस आहे. वेलकम ड्रिंक. इथं खाली तिथं रेन डान्स आहे. रेन डान्स पण आहे. स्विमिंग पूल पण आहे. तेव्हा तिथे एक हे सीनरी आहे. तिथे वेळ लागेल जरा काय व्हायला. टॅग लावायचा एक. सिद्धू टॅग लाव. तर यागा तुम्ही फोटोज काढून घेतलेत. आता तर हे एक वेलकम ड्रिंक आहे बघू शकता. चला आता हे पिऊया. चुकून सांडलं शर्टवर माझा. खूप भारी आहे. माझं झालेले. हे काय बघू. काहीतरी आलेले गाईज. टेबल टेनिस कॅरम हे असं सगळं चालू आहे. फक्त हे ॲडव्हेंचर बंद आहे जरा सध्या. बर्ड पार्क, पेटिंग फार्म, ऑब्स्टॅकल गेम्स. चला चला आता काही आपण पुढे जाऊ.
तर गाइस तुम्ही आता पॉज पण करू शकता, तर आता जाऊ चला. तर हे बघा, हे असं काहीतरी आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. हे सगळे वेलकम ड्रिंक्स पिऊन झालेले, माझं जरा शर्टवर पण सांडलेलं, ते पण काय पुसून झालेले. हे इथं लेडीज टॉयलेट आहे. मग इथून आपण असं खाली गेलं की हे असं स्लोप येतं. इथं कुठेतरी रेन डान्स पण चालू आहे गाईज. इथं हे काहीतरी आहे. हे पण टॉयलेटच आहे आय थिंक सो. हे पण लेडीज टॉयलेट आहे. मग तिथं हे तुम्हाला दाखवूया. तिथं वरती काहीतरी आहे. मग इथं चिल्ड्रन्स बिलो हाईट विल चार्ज 60% इथं काहीतरी येते. मग इथं आपण जर आलो असं, इथं असंच हॉल आहे एक सूर्याशी बिल्डिंग. हो इथं तुम्ही बघू शकता. तिथं गाईज खाली ना रेन डान्स झाले बघा. इथे सगळे हे टेबल टेनिसचं आणि ते सगळे. तर आणि इथं काय आपण बघूया गाईज. हे सगळं असे आय थिंक सो हे इथं तसंच आहे. म्हणजे इथं परफॉर्मन्स करता येतो तसे. चला तर आता आपण जाऊया. एक मिनटं कॅमेरा ॲडजस्ट करू द्या. तर आता आपण जाऊया बर्ड पार्कला. तर चला गाईज बर्ड पार्कला. ते सगळे पुढे गेलेले आहेत. आता जरा लेट घाई झाली. तर गाईज मी तुम्हाला हे रेन डान्स दाखवतो गाईज एकदा. मग आपण पुढे जाऊ. रेन डान्स नाही चालू आहे, नुसतं हे चालू आहे गाणं लावून ठेवलेले. इथं असंच काहीतरी रिलॅक्सिंगसाठी आहे. त्याच्यानंतर तयार लेच खालचा स्लोप आहे. आणि आपण आम्ही नंतर जाणार आहे जरा. फायनली गाणं बंद झालं गाईज. ते इथून खाली गेल्यावर इथं लॉकर आहे. इथं खाईस इथून स्टेअर्सने खाली गेल्यावर इथं लॉकर आहे. मग दुसरीकडे जाऊ आपण. चला इथून खाली जाऊ ना आई. हे बघा हे असलो भारी घर आहे इथं. मग मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. अरे कुत्रा 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 गाईज अचानक तो कुत्रा आला. वेरी डेंजर तो कुत्रा होता. अचानक अंगावर येत होता. हे बघा एक असा एक व्ह्यू आहे. मी लाईट कमी करतो एक मिनटं. ही तो कावळा आहे गाईज. अचानकच आला तो कावळा. तो गाईज इथून आत गेल्यावर इथून सगळं गेल्यावर हे एक आहे कॅन्टीन आहे. तर आता आम्ही खाली चाललो इथं कुठेतरी स्टेअर्सलाच आहे. आयुष्या खूप फास्टली जायला लागते. इथं गाईज खूप भारी नेचर आहे. हे बघा असं सगळं. ओ मॅन हे बघा काहीच इथं कसला स्पायडर आहे बघा. थांबा मी झूम करतो एक मिनटं. यार फोकस होत नाही गाईज ते.
तिथं वरती एक स्पायडर आहे, खूप मोठा स्पायडर आहे. तीन आहेत भाऊ बहिणी असतील. तर आता आपण जाऊया पुढे. हा इथं एक स्पायडर आहे. चला आता आपण जाऊया पुढे. तर ती इथं सगळीकडे हे असं खाली एक प्ले ग्राउंड आहे. अरे यार इथं पण आहे काही स्पायडर. परत केवढे स्पायडर्स आहेत यार, केवढे स्पायडरचे वेब्स आहेत गाईस. बघास तू इथं सूर्या शिबिर येऊन बघा. तर गाईस ह्या गा इथं हा तिथं बास्केटबॉलचं आहे सगळं. टेनिस पण आहे. उशा चला इथून खाली जाऊया. आता बघूया काय दिसते का. बघा इथं सगळं ऑब्स्टिकल्स आहेत. इथून स्टार्ट होते आणि खाली लास्ट पर्यंत एंड होते. बघा स्पायडर, बघा काय स्पायडर बघत. गाईज इथं स्पायडर आहे. फोकस होत नाही गाईज इथे कधी. तर चला गाईज मी वॉटरफॉल दाखवून ठेवतो तुम्हाला एकदा. हे यार इथून सगळं नेचर आहे असं. तर तुम्ही बघू शकता तर या वॉटरफॉलचं कमी आहे, फ्लो जरा कमी आहे याचा. नाहीतर नेहमी खूप जास्त फ्लो असतो याचा. तर आता आपण वरती जाऊया. इथून जाऊया वर. ऐशा इथं स्पायडर वेब आहे गाईज. हा का तिथं तिघंच्या तिघं थांबलेले आहेत. तिथं वॉटरफॉल आहे. मी इथं कुठेतरी आलेलो आहे. मला पण नाही माहिती मी कुठे आलेलो आहे. ओ नो इथं जो स्पायडरमॅनला जो स्पायडर चाललेला ना तो मला आत्ता दिसलेला आहे. बरं झालं लांब होतो मी, नाही तर मी पण झालं असतं स्पायडरमॅन. अरे चला गाईज आता आपण आत जाऊया. जाऊ चला गाईज मी आता तिथं जाणार आहे. तर गाईज आता थांब. तर आता चालले वॉटरफॉलच्या इथंच. हे बघा इथं सगळं वॉटरफॉलचं पाणी येते. हे बघा फोटो काढते. तर चला आपण बाहेर जाऊया. आता त्या दोघींचा फोटो काढायचा आहे मला. चला मी चाललो पळत बाबा. होय 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 मी पोचलेलो इथं. कोण दे ते आत्मा काढ. याच्यातनं काढायचं आहे गाईज. तर मी फोटो काढणार आहे त्यांचा. आणखी ते इथं येणार आहेत. मी मस्त बसतो इथं. कुठलं तरी असं टाइमपास गाणं लावून ठेवलेलं आहे. तर बघा तिथं येत आहेत ते. माझी आई येईल बघा ती माझी आई येईल. चला आपण फोटो काढूया. तर मी काढलेला आहे फोटो.
हो येतोय. तर आता आपण त्यांचा फोटो काढूया तसे उभे ते. चला आता गाईज, आता कुठे जायचंय? चला गाईज आता थोडं अजून पुढे जायचंय. बॅग घ्यायची आहे असं वाटतंय. प्रॉपर मी व्हिडिओग्राफर पण आहे आणि प्लस ऑफिसला पण जातोय. हो का? ए बस करा. चला आपण आता जाऊया. बस करा, बंद कर. चला प्लीज. ओशा झालंय. तर चला. तर गाईज तिथे एक झोका दिसलाय मला. हे गाई हे असंच पॉन्ड आहे इथं. तर चला आता मी जरा वेळ झोक्यावर बसणार आहे मस्त. तर एक मिनटं गाईज मी त्यांचा फोटो. तर मस्तपैकी आता मी झोका खेळतोय. ते झोका झोक्यावर बसलोय. तुम्ही बघू शकता. असं मागे पुढे पण बसू शकतो. फार तिथं वरती होतो गाईज आम्ही आणि डायरेक्टली तिथून आम्ही इथं आलो खाली. ह्याच्यापेक्षा मी नाही करत, मी स्विमिंग करते. आहे ना नाही चालू. तर गाईज मला आम्हाला वाटतं की मी तर स्विमिंग करणार आहे. बाकी माझी आई मामी आणि सिद्धू मला वाट माहीत नाही सिद्धू काय करणार आहे कारण की ते बघत त्याची तिथं व्हिडिओ बघायचं. तो आम्ही दोघं स्विमिंग करणार आहे. हे दोघं हे रेन डान्स करणार आहे. तर तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू बघा गाईज. येस फायनली गाईज स्विमिंग पूल चालू आहे. मग आम्ही जाणार आहे आता स्विमिंग पूलला. तर थोडा वेळ आम्ही झोक्यावर बसतो. मी खूप घाम आलेला आहे आणि ते गरम पण खूप होत आहे. काय म्हणते एक काम करते मास्क काढ. मास्क काढला फायनली गाईज मी. आता हात खेळ अरे खरच बास. तर गाईज थोड्या वेळचा ब्रेक. तर गाईज आपण भेटूया पार्ट टू मध्ये. सो बाय गाईज. तर गाईज वेलकम टू पार्ट टू. माझा आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे. इकडं आत्ता नवीनच आलेलं आहे काहीतरी मँगो बासुंदी आहे. नवीनच आलेली आहे इथं. ती तुम्ही जेव्हा पण याल मी इथं तेव्हा नक्की टेस्ट करा ती मँगो बासुंदी. एक मी तुम्हाला दाखवून तुम्हाला. असं सगळं डायनिंग हॉल आहे. मग इथं खाली रोड आहे सगळा. मग याचं अजून जेवण चालू आहे. याचं अजून जेवण चाललंय. काय खाते सिद्धू तू? तू मामी बघा मामी माझी भात खाते. इथं सिद्धू सिद्धू नूडल्स खाते. तर अजून 2:30
2:30 स्विमिंग पूल सुरू होणार आहे. सो आम्ही 2:30 स्विमिंग पूलला जाणार आहे. सो आपण तेव्हा भेटूया. सो बाय. तर गाईज आता आम्ही चाललो आहे बर्ड इव्हॅरीमध्ये. हे एवढं सगळं काहीतरी आहे ते लिहिलेलं, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. आत्ता चला इथं पहिला एक बर्ड आहे कुठला तरी. मी तुम्हाला सांगू इथं कुठलाच नाहीये मला कळत. इथं इथं एक आहे पॅरेट बघू शकता. इथे एक आहे. अरे यार मी बघा इथे एक रेड पॅरेट आहे. इथे रेड तो रेड रेड पॅर ई काय इथे एक रेड पॅरेट आहे. त्याच्यानंतर इथं ग्रीन ब्लॅक पॅरेट आहे. इथं कुठलाच नाही दिसत आहे यार मला. तर ते बघा वन सन लोरी किट बघा. इथं रेनबो लोरी आहे. मग इथं ब्लॅक कॅप लोरी आहे. मग एवढे तीन चिन्स नावं लिहिलेले आहेत ते बघा. हा सॅनसिंग लोरी आहे. मग इथं ते बघा तारेवर बसलेले. हा तो पण तोच आहे. इथं नाही आहे कुठले ते बघा तिथं. ते बघा तिथं तिथं जरा मोठा साईजचा आहे ते. मग इथं कुठलाच दिसत नाही आहे. हे बघा इथं इथं पण आहे ते. तर आपण जाऊया पुढच्या पॅराकिट्सकडे. मामी इकडे पण आहेत बघ. इथं इथं जरा जास्त नेट लावलेले आहेत. मकाव हे बघा गाईज इथं मकाव आहे. किती जास्त मोठा ऑलरेडी हे बघ. इथं तारेवर बसलेले आहेत मकाव. मग इथं काय कोकटेल असेल. येस करेक्ट होतं गाईज. तो मागे कोकटेल बसलेला. अरे तेव्हा ते पांढरं पांढरं जे दिसते ते कोकटेल आहे. इथं पुढे जाऊया आपण गाईज. मग इथं हे बारीक बारीक पक्षी आहेत. हे बघा इथे एक पॅरेट आहे तो उडायला. हे बघा इथं मग हे बघा असं आहे की इथे. मग त्याच्यानंतर हे बघा इथं खालीच बसलेला. फोटो काढू रे बाळा. तिथं मागे बसलेत पण ते दिसत नाही. थांब इथं कुठले आहेत. इथे सगळे तेच आहेत. हे काय एव्हरी क्वारंटाईन सोल्युशन फॅसिलिटी. चला आता पुढे जाऊया आपण गाईज. बघूया नेक्स्ट काय दिसत. आयसोलेशन तेच आयसोलेशन बघितलं ना. दोन ब्लू आले मकाऊ. चला आता आपण गाईज फ्रीवाल्या मकाऊस कडे जाऊया. मला माहिती तुम्ही पहिल्यांदा बघणार की फ्रीवाले मकाऊस. पण चला इथं कुठले आहेत. इथं कुठलाच दिसत नाहीये. जाऊ द्या आपण जाऊया पुढे. चल आई तेव्हा तिथं माझी आई आई. चल चला गाईज तोपर्यंत आपण जाऊया फ्रीवाल्या पिकॉक्सकडे. ए सॉरी पिकॉक्सच म्हणते पॅरेट्सकडे. खूप मजा येणार आहे गाईज. आणखी मी दुसऱ्यांदा येतो आहे कण. आणि फ्रीवाले मकाऊस तिसऱ्यांदा खूपदा बघितलं. अंकल एक मिनिट रुक जा. आई ओ माय तुम्ही बघू शकता काही इथूनच काही जरी काही मकाऊस दिसतो. यार एवढ्या वेळ काय करते काय माहिती.
हा गाईज आणि पार्ट टू आहे, पार्ट टू आहे. तर चला इथं खूप आवाज येतोय यार. ओ भाई इथंच बसले काही आपण एंटर केलेले बर्ड्स वर्ल्ड मध्ये गाईज. तर हे बघा काय किती बसलेलं आहे. तेव्हा बघा तो बारीक कोकटेल बघा काय करतो. वरती बघ डान्स करतो गाईचं. हे बघा इथं पण एक पॅरेट आहे. तिथं दोन मकाऊज बसलेत. मला कोकटेल दाखव. ओ नो कसलो इधर बेटा. हे बघा इथं माझ्या खांद्यावर बसलाय तो. बघा इथं आता बसलाय तो. याच्या डोक्यावर बसलाय तो. किडे मरतोय तो. अरे यार तर आता इथं खाली गेलो ना आपण की आपल्याला अजून कधी वाले मिळतील. की हे बघा इथं मका होत. जरा कोलो हे सगळे मुकाव आहेत. हळूहळू खाली येतात ते. तर आपण जाऊया आता खाली. हे बघा हा इथं झाडावर बसलाय. बघा हाय तिथे महावाला. बघा कसलाय महावाला. बघा तिथं वरतीच आहे. हे बघा हा ग्रीन पॅरेट म्हणतात त्याला. हा ह्याचे खूप कमी स्पीसीज आहेत. याला ग्रीन पॅरेट म्हणतात. आता मग इथं कुठलाच नाही आहे झाडावर. हा गा इथं रेड पॅरेट. इथं कुठला येतो येलो आले साधे. हा गा इथं कोकटेल. मग इथं कुठला नाही. हे बघा यांच्याकडे हे असे फेदर्स जपून ठेवत असते. बघा असं सगळं हे सगळे बर्ड्स आहेत. आता चला गाईज आपण खाली जाऊया. वाय ग मेरे हात मे चल. आता चले हम खाली जाऊया गाईज आपण. आता एक मिनटं. तर गाईज आता मी फोटोज जे काढलेले आहेत ना ते मी यूट्यूब व्हिडिओजमध्ये टाकतो. तर आपण चला तोपर्यंत जाऊया आत. इथून जाऊया आत. इथं हे गेट आहे. खूप मजा येणार आहे गाईज. कारण की आता इथं सगळे फ्रीवाले आहेत कोकाट पॅरेट. हे बघा इथं खालीच एक आहे. हे बघा इथं सगळे लाईनमध्ये बसलेले आहेत. चल ना. चल ना. अरे चल ना सिद्धू. ओशा सगळे. हा बे चल ना पुढे. अबे घाबर. अरे चल. हे बघा इथे एक बसलाय. त्या गाठी माझ्या आईच्या हातावर बसलाय. हे बघा इथं याचं चालू आहे अजून काय. घराय बंद करे. तर गाईज आता हे बघा इथं मकाऊज बसलेत मस्त. मका वो मेरे हात मे ऐकल. तर ते बघा मकाऊज. मग इथं ह्या हा इथे
का किती भारी बसलं म्हणजे बघा ते मी फोटोज पण काढतो आहे मध्ये मध्ये. मग हा इथं आपला फ्रेंड कोकाटेले तुम्ही ना सूर्या सिडीला नक्की या गाईस मी तुम्हाला खरं सांगतो. हे बघा हा बस हे बसले तिथं हे बसले मग इथं हा बसलाय कंटाळून तर चला गाईस. आता हा व्लॉग अजून संपलेला नाही आहे, तिथे चेहरा दिसत नाही आहे. आता आता अजून थोडा राहिलेला आहे म्हणजे इनकम्प्लीट आहे. आता आम्ही इथून निघणार आहे हो ना, नाही मग इथून निघणार आहे. आता मग आम्ही हे मॅगडीमध्ये जाणार आहे आणि मग तिथून घरी. ठीक आहे हो ना आई, हे बघ शिकेल त्याने शिकेलेली गाई एका पॅरेटने माझ्या हातावर शिकेलेली. हा ना बरं झालं वाचलं ते माझ्या याच्यावर होती की थोडं आलं माझ्या याच्यावर पण काय जास्त नव्हतं. तर कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्लॉग पार्ट वन पार्ट टू कसा वाटतो, म्हणजे पार्ट वनचा आधी कमेंट करा की कसा वाटला आहे आणि मग पार्ट टूचं, आणि पार्ट टू आता मी करतोच आहे ना. हो तर ही इथं हातावर बसलेला गाईस तो पॅराकेट आणि तो किती पाच सहा बसलेले पहिले आणि मग लास्टला जो राहिलेला तो शेवटीपर्यंत राहिलेला. हो तर चला गाईस इथं मेरी गो राऊंड आहे सगळं. हे बघा तो सगळे स्लाइड सांगते सगळे. तर हा मग असू दे ना जरा बाहेर मी इथं बसतोय गाईस लय दम लागलाय. चल गाईस आता आता किती वाजले थांबू दे 4:46 झाले त्या काय करायचं मग सगळं. आता आम्ही चहा पिल्या चाललोय चाललोय म्हणजे आई चेहरा दिसतो का. आम्ही चाललोय आता चहा प्यायला तर चहा प्यायला चाललोय आणि मग त्याच्यानंतर काय घरी जाणार घरी नाही मॅकडीला जाणार मग त्याच्यानंतर घरी जाणार. आम्ही आठपर्यंत आम्ही पोचू कारण की इथून चहा प्यायला आम्हाला आणि माझे बाबा पण पेंच वरून माझे बाबा बाय गाइस वरून येणार आहे 8 वाजता. तर बाय गाइस प्लीज डोंट फॉरगेट टू द सबस्क्राइब. अरे अजून व्लॉग नाही संपला आता सो आपण भेटूया मॅकडी मध्ये. सो बाय गाइस नाही मी तुम्हाला चहा पण दाखवतो जरा प्लीज यार चहा पण दाखवून देतो. चला आपण चहा तुला तुम्हाला पटपट चहा दाखवतो यार माझी बॅटरी पण लो आहे फोनची त्याच्याने मी व्हिडिओ काढतोय ना त्याची बॅटरी खूप लो आहे 8% राहिली आहे म्हणून आता मी काहीतरी मॅनेज करणार आहे आणि काढणार आहे व्लॉग तुमच्यासाठी करेच. आणि तुम्ही सबस्क्रायबर्स नाही करत यार नुसते 40 सबस्क्रायबर्स केलेत याला काय अर्थ आहे. काहीच अर्थ नाही यार गाईज मी एवढं मेहनतीने तुमच्यासाठी व्लॉग करतो तुम्ही काय सबस्क्राईबच करत नाही. दिसले ना पक्षी ते पेटिंग फॉर्म बंद होतं. सो आपण भेटूया चहा आल्यावर म्हणजे मी चहाचा फोटो काढून यूट्यूबवर ॲड करणार आहे तर आपण तुम्ही बघा त्याचा कसा असतो. तर आता हे अजून एकाला घेऊन नाही बघा तुम्ही बघू शकता काय हवे बाई हवे जा रे.
एकच माझा इथं बसलेला आहे. अबे दोन आले. अबे अभिन मध्ये हे बघा इथं खाली पण काही पॅरेट बसलेले आणि हे बघा गाईज सोड ना मग ते सोडून दे दाणे सगळे. हे बघा गाईज हा पॅरेकिट खूप वेळापासून माझ्या हातावर बसलेला आहे. हे बघा चाय काय आम्ही चाललोय. आता मी आता तुम्हाला सगळं दाखवणार आहे जे जे आम्हाला दिसणार आहे ते. अगं इथं हे सगळे असे कॅक्टसचे प्लांट्स आहेत तुम्ही बघू शकता. मग ते बघा तिथं श्वान उठलेलं आहे. एक श्वान आहे तिथं समोर. तर आपण वरती जाऊया मग तुम्हाला दाखवतो मी तो श्वान. एक इकडे यार बिचारा श्वान मेलेला आहे. ते बघा तिथं. ओ मॅन हे बघा इथं एक तिथे एक श्वान आहे. इथे एक श्वान आहे. तिथे एक श्वान आहे. तो पाण्यात जो आहे तो मेलेला आहे बिचारा. आता काय करायचं गाईज. तर आता आपण मी वरती जातो. ओ मॅन कसलं तुम्ही बघू शकता गाईज. मी आता जरा वरती जातो मग मी तुम्हालाच ते दाखवतो काय काय करते. बघा इथंच एक श्वान आहे. श्वान आहे का गूस काय मला कळतच नाही. ते गूस आहे. ते गूस आहे. गूस आणि तिथे एक ब्राऊन गूस आहे मेल. मग आपण आता चला खाली जाऊया. इथून असा एक रस्ता आहे तो तिथं जाऊया आपण. काय दिसतंय का बघू. दिसेल आपल्याला गाईज आपल्याला इथून. बघा तिथं आपण सगळ्यात क्लोज आहे त्या ब्राऊनला स्वॅन मुलीचा स्वॅनचा. ते बघा किती जवळ आहे गाईज आम्ही. तो एक घुस पण आहे मेल घुस आहे तो. आणि तो आवाज काढते हळूहळू. आणि ते बाकीचे वाईट वाले ते फिमेल कसला. अरे यार इथं सगळी स्पायडर वेब यार. स्पायडर वेब मूडच घालवती सगळं. इथे एक कुठेतरी श्वान येतो बिचारा मेलेला आहे. तर आता पुढे जाऊया आपण गाईज. मस्त पॅटिंग फार्म आहे इथं सगळं. इथं हे सगळं असं बसण्यासाठी जागा आहे. श्वान बघत बघत मग हे जे आहे ना वरती तुम्हाला जी तार दिसते ना गाईज ही वाली ती हे काय म्हणतात केबल कार आहे. ते बघा तिथं मध्ये ब्ल्यू कलरचे दिसते ना ते केबल कार आहे. मागे स्पायडर होता. तिथं खाली पण एक पॉन्ड आहे. तिथं खाली काय दिसते काहीच दिसत नाही. कुठलंच दिसत नाही काय. मग इथं इथं असं एक टॉयलेट आहे. तिथं खाली जे तुम्हाला दिसते ना ते पेटिंग फार्म आहे. ऍक्च्युली पेटिंग फार्म आता सध्या बंद आहे. पेटिंग फार्म म्हणजेच फार्म ॲनिमल्स. आणि कोरोनामुळे ते बंद ठेवलेले. तर आपण आता परत जाऊया. चला
तर बघू शकतो आपण. मी परत एकदा ट्राय करतो, थांब. बटरफ्लाय होता यार, तिथं बसलाय बटरफ्लाय. उडाला तिकडे एक स्पायडर आहे. ठीक आहे ना, आता शांत बस. तिथं खूप मोठा स्पायडर आहे. चला बघा, इथं तो वाढतोय व्हिडिओ. यार खूप सारे स्पायडर्स आहेत गाईज, यार सिरियसली खूप सारे स्पायडर्स आहेत तिथं. म्हणून नाही, माझा सगळा मूड जातो या स्पायडर्समुळे. मला अजिबात आवडत नाही स्पायडर्स. तर मी तुम्हाला एकदा ट्राय करतो जवळून ते, तो ब्राऊनवाला जो गूस आहे ना तो दाखवायचा. ॲक्च्युली त्या तिथं गेलेला आहे तो, इथं त्या दिसतात मला. खातात ते बघा, दोन आहेत. मग तिथे एक ब्राऊनवाला आहे, तो मी खूप जवळून दाखवू शकतो तुम्हाला. हे सगळं जे आहे ना हे मकाऊज आहेत. हे मकाऊजला पकडून ठेवलंय म्हणून ते एवढे ओरडतात. नो 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 नो, जायला लागलाय तो, हट जायला लागलाय. हे बघा, बघू शकता तुम्ही इथं. घाबरून चाललाय आत्ता. खूप भारी दिसतोय ॲक्च्युली तो. आम्ही जर लाईव्ह येऊन बघितलं ना. आणि इकडे मला वाटतं ह्या पाण्यात ना क्रॉकोडाईल्स आहे, त्यासाठी तो बिचारा स्वान महिला असेल. तिथं एक फ्रॉग लेट आहे, फ्रॉग आहे. हा हा हा, मी त्याला मग अशी दाखवलेलं फ्रॉगलेट. ते बघा, ते बघा फ्रॉगलेट. पण अजून जरा वरती जाऊया. आणि एक मिनटं मी तुम्हाला मग ते म्हणजे काय दिसतंय ना बघा, ते जे पांढरं पांढरं दिसते ना तुम्हाला, ते तिथं सगळे फ्रीवाले मकाऊज आहेत. मकाऊज नाही, पॅरट्स. तेच पॅरट्स. तर मी मोठा झाल्यावर हे बनणार आहे. तर भेटूया गाईज. ते बघा, ते बघा, ते बघा, श्वालो होतं गाईज तो. माझं 15% तो तिथं तो आहे श्वान. तर आता आपण जाऊया पुढे. मी तुम्हाला कॉटेजेस दाखवतो एकदा, बघूया काय कॉटेजेस मध्ये काय दिसतंय ते. मग इथं असं बसण्यासाठी जागा आहे मस्त. मग तिथं जाता येतं तिथं, पण तिथं आत्ता बंद येते सध्या म्हणून नाही जाता येते. नाही जाता येईल ना तिथं आपल्याला. चल जाऊया, चल. मला आईचा मोबाईल नको. चला हे बघा, ही इथं रोप लाईन आहे बघा. मग हे इथं दोघी बसलेले आहेत. मग बघा, इथं तीन बेसिन्स आहेत, तुम्ही इथं एकेकावर हात धुवू शकतात. मग आता मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवायला जाणार आहे. तिथं तो वॉटरफॉल आहे. मला माहिती की तुम्ही बघितलेला तो वॉटरफॉल पार्ट 1 मध्ये. मग आता मी पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला एकदा तो वॉटरफॉल दाखवणार आहे, कारण की त्याचा जो फ्लो आहे ना खूप जास्त झालेला आहे. म्हणून मी आता तुम्हाला दाखवत होते. तर गाईज, तुम्ही बघितलं असेल वॉटरफॉल. ते बघा, इथून जाता येते आपल्याला वरती. पण मला जरा भीती वाटते, कारण की इथं खूप सारे साप स्नेक्स दिसतात. आणि आता किती 3 वाजलेले. तर आता आपण जाऊया स्विमिंग पूलला. तर चला गाय, मग हे बघा, हे असं छोटंसं पॉन्ड आहे. इथं काय दिसतच नाही मला पॉन्ड. मग इथं पण आहे, तिथं 3 लेवल्स आहेत. मग असा एक झोका आहे, असा एक झोका आहे. ठीक आहे. मग इथं एक पॉन्ड आहे परत. ड्रॅगन फ्लाय बघा, प्लस लोटस पण आहे. लोटस आहे, लोटस जेव्हा ड्रॅगन फ्लाय. चल आता आपण वरती जाऊया, काय दिसतंय का बघू. चला एक
तर इथे एक स्पायडर आहे. हा एक स्पायडर आहे. इथंच कुठेतरी असं लिझर्ड होती, एक छोटीशी एवढीशी लिझर्ड होती, ती एक स्नेक वॉर्नला पकडत होती. तर बघा हा बी किती भारी दिसते, म्हणजे बघा तुम्ही. तुम्हाला हे इथं ना नक्की यायला पाहिजे गाईज, तुम्ही खरंच सांगते मी नक्की यायला पाहिजे. सूर्यशिबिर खूप भारी रिसॉर्ट आहे. तर असा एक इथं झोका आहे, मग आता मी इथं बसणार आहे जरा, मग तुमच्याशी बोलतो. पैशा मी बसलेलो आहे जेव्हा ते तिथे आहेत. तर काय आता तिथं समोर केजमध्ये, म्हणजे केजमध्ये नाही, फ्रीवाले पॅरेट्स आहेत, ते आपण हातात घेऊ शकतो. आणि त्या साईडला केजमध्ये ठेवलेले पॅरेट्स आहेत. प्लस इथं रेन डान्स पण आहे, स्विमिंग पूल आहे, जेवायसाठी जागा आहे, इनडोर गेम्स आहेत, मग असं रिलॅक्सिंगसाठी प्लेस आहे. शांतता हवी असेल तर त्याच्यासाठी पण प्लेस आहे इथं. म्हणून तुम्ही नक्की या इथं गाईज, मग तुम्हाला सजेस्ट करतो इथं यायला. आणि हा हा जो आहे ना, हा पार्ट टू आहे, ठीक आहे, पार्ट टू ऑफ सूर्यशिबिर रिसॉर्ट. कारण की पार्ट वन खूप जास्त मोठा होत होता. त्या का तिथं विंचू चाललं आहे, तो छोटा. मी त्यांना एकदा सांगतो, ए आता चला ना स्विमिंगला. ते बघा तिथं काहीतरी गज करत बसलेत. त्यांचं ते चालू यार. तर चल मी त्यांना सांगतो, चला ए आई मामी स्विमिंगला चला ना. काय जाणे मला, माझं दोन याच्यामुळे मूड ऑफ जातोय, स्पायडर्समुळे आणि पहिलं या ऊनमुळे आणि गरमीमुळे. गाईज ए चला आता गाईज स्विमिंगला आपण जाऊया. चला मी तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवून देतो, कसा आहे ते, काय 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 करता येतं तिथं. आता ते काय करतील बघा, इथून उतरतील, तिथं एक स्टेअर्स आहे, तिथून मग इथून येतील आणि मग तिथं थांबतील. मी इथंच थांबतो एक मिनटं. चला हे इथून प्रॉपर क्लिअरली दिसत आहे ना. चला ना करतोय. इथं कोणतरी आलेलं आहे, म्हणजे तो माझा भाऊच आहे. तर आता ते दोघीचे दोघी उठलेले आहेत आणि आता माझी मूड ऑन झालेलं आहे, कारण की आपण आता चालू आहे स्विमिंगला. तर आपण भेटूया, म्हणजे आत्ताच मी कंटिन्यू करतो आहे तो ब्लॉग. आणि ओ शपथ गाईस, ते बघा केवढा मोठा स्पायडर येतो. तर हे बघा मोठा आहे तो. चला आता जाऊया आपण स्विमिंग पूलला. मग तुम्हाला एक कॉटेज दाखवून देतो ऑलरेडी. इथं एक रूम आहे, ही वाली एक रूम आहे. मग परत इथं या मजल्यावर तीन रूम्स आहेत, असं एक गेट आहे आणि पूर्ण व्ह्यू असं दिसतोय. आणि प्रॉपर
हे येतोय, म्हणजे काय म्हणतात त्याला, सीनरी व्ह्यू येतोय. तर हे बघा, मी आता आलेली आहे माझी आई. आपल्याला इथं पण जाता येतं, पण नको रिस्क. त्याचं ते स्विमिंगचं चालू आहे. हे 3 कॉटेजेस आहेत. चल आता मी एकदा ट्राय करतो गाईज इथं चढायचं मोबाईल. काढला तिथं मागे खाली बसलेलो. हा असे फूल दिसेल तुम्हाला लाल कलरचे. तर आम्हाला अजून 1 मिनिट, पूर्ण 1 मिनिट लागेल तिथं खाली स्विमिंग पूलला पोचायला. आणि ते मी मगाशी जेव्हा चेक केलेलं तेव्हा ते बंद होतो, तुम्हाला पण माहिती आहे ते गेट त्यांनी बंद करून ठेवलेलं. आता त्यांनी उघडलं पण असेल. आणि ते एक सांगायचं आहे की ते फ्रीमध्ये नाही, म्हणजे फ्रीमध्ये नाही, याचे स्विमिंग कॉस्ट्युम्स पण देतात, त्याचे पण काही चार्जेस आहेत ते आपण मी तुम्हाला सांगतो मग. ठीक आहे. तर आता तो सिद्धू जो म्हणत होता ना, तो कुत्रा परत आलेला आहे, फ्रेंडली कुत्रा. ओके फ्रेंडली कुत्रा, ते बघा ते अजून चालतात. इकडे फ्रेंडली कुत्रा आहे बघ का, फ्रेंडली कुत्रा. मी तुम्हाला एकदा स्विमिंग पूल दाखवून देतो गाईज. अगं हे पूर्ण असं स्विमिंग पूल आहे. हे इथं असे तिथून आपण डायरेक्टली पाण्यात उतरू शकतो, किंवा तिथून स्लाइड करून मग येऊ शकतो, किंवा तिथून पण येऊ शकतो आपण. हे इथं चेंजिंग रूम आहे. हे मग तुम्हाला सांगतो की हे वालं जे आहे ना, हे बेबी पूल आहे, हे अडल्ट पूल आहे गाईज. तर ही जी लाईन राईन मारली आहे ना, तिथपासून ते मागेपर्यंत सगळं बेबी पूल आहे. आणि एवढं पूर्ण हे स्विमिंग पूल आहे, म्हणजे मोठ्यांचं पूल आहे. नो डायविंग इन स्विमिंग पूल. तर हे बघा, मी तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स दाखवून देतो गाईज. हे तर इथं लिहिलं आहे नो डायविंग इन स्विमिंग पूल, म्हणजे आपण या स्विमिंग पूलमध्ये डाईव नाही करू शकत यार. स्विमिंग पूलमध्ये सूर उडी मारू नये. इथं उडी मारू नये तिथं पण लिहिलेली. तर मी भेटतो तुम्हाला स्विमिंग करताना. सो स्विमिंग झाल्यावर मी तुम्हाला भेटतो गाईज. सो बाय गाईज.